ज्या सभापतीचं पण कामकाज बघतात, त्यांनी एक आठवड्यापूर्वी पक्षांतर केल्याच्या बातम्या आम्ही वर्तमानपत्र आणि टीव्हीवरून बघितल्या। त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवलेल्या प्रतिनिधी आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं उपसभापती नीलमताई गोरे यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची नोटीस आजच दिलेली आहे, त्यांच्यासोबत अन्य दोन सदस्यावर, आणि ज्यामुळे ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन असेल तर नैतिकदृष्ट्या यांना या खुर्चीवर बसता येणार नाही। म्हणून अशा पद्धतीनं आवाज उठविण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु सरकारने आणि उपसभापतीनं सुद्धा या संदर्भात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही या तीन सदस्यांवर डिस्क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन सादर केले असल्यामुळे त्यांचं रिमूव्हल व्हावं अशा प्रकारची मागणी सभागृहात आम्ही सचिवांकडे सादर केली आहे आणि त्याच्यामुळं नैतिकदृष्ट्या त्यांनी चेअरवर बसण्याचा अधिकार नाही। सरकारने याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे, परंतु सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे। जनतेच्या दरबारात तुमच्या माध्यमातून आम्ही आज या संदर्भात दाद मागतोय।